नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आलेल्या माहितीनुसार डी एड बंद होणार अशी जी न्यूज वरती यामध्ये बारावी नंतर बी एड कोर्स लागू होणार आहे राज्यात डी एड बंद होणार आहे ही एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे सन दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या सालामध्ये डी एड हे बंद होणार आहे त्याऐवजी बारावी नंतर चार वर्षाचे बी एड करणे अनिवार्य केलेले आहे त्याच पद्धतीने शिक्षक होण्यासाठी आता बी एड अनिवार्य आहे डी एड आता पूर्णपणे बंद करण्यात आलेलं आहे त्यामुळे प्राथमिक शिक्षक होण्यासाठी आवश्यक असणारी पहिली जी पात्रता होती बी एड क डी एड करणं ती आता पूर्ण कॅन्सल झालेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा किती वेळा सांगायचं सबस्क्राईब करा म्हणून तुम्हाला जर नवीन अपडेट हवे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्यामुळे शासनाच्या वेळोवेळी बदलणारी धोरणं आणि ब येणाऱ्या नवनवीन सूचना यांचे अपडेट मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल डी एड बंद होणार हाही प्रश्नचिन्ह आहे नव्या शैक्षणिक धोरणामध्ये डी एड नाही डी एड नाही म्हणजेच ते बंद होणार आहे साधं आहे ना त्यांनी त्यासाठी के काय केलेलं आहे तर त्यांनी सांगितलं की पी जी विद्यार्थ्यांना एका वर्षात बी एड करता येणार आहे म्हणजेच ज्या वेळेला तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट करता त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांना एका वर्षात बी एड करता येईल जर त्या पी जी विद्यार्थ्यांच्याऐवजी ऐवजी पदवी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या दोन वर्षासाठी घेतलेल्यांना दोन वर्षात बी एड करण्या करता येईल थोडक्यात करता येईल पदवी घेतलेल्यांना दोन वर्ष बी एडसाठी साठी लागतील तर बारावी नंतर बी एडसाठी चार वर्ष लागतील म्हणजे काय होणार आहे की बारावी नंतर चार वर्ष नंतर दोन वर्ष आणि पी नंतर एक वर्ष त्या आता कोणता शिक्षक व्हायचा आहे हे आपल्याला कसं आपण स्पेशलायझेशन सब्जेक्टवरनं ठरवत होतो तर त्यासाठी सुद्धा त्या आता विषय निवडायचे आहेत कोणता शिक्षक व्हायचे त्यावरूनही विषय निवडायचे आता पी जी झालेल्यांनी जर त्यांचे स्पेशल विषयच असणार आहेत मग त्यानुसारच त्यांना डी एड बी एडचे सॉरी बी एडचे सुद्धा विषय निवडावे लागतील